आपल्या सगळ्यांचे माझ्या किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंधरा मिनटात होणारा ढोकळा कसा करायचा ते दाखवणार आहे बऱ्याच वेळेला आपण ढोकळ्याची रेसिपी ट्राय करतो पण तो तितकासा फुलत नाही किंवा तो दबल्या जातो आणि खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत जे मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत आणि त्या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन्स आहेत ते आपण बघणार आहोत आणि हा ढोकळा तुम्ही फक्त आणि फक्त पंधरा मिनिटामध्ये करू शकता तेही दही न वापरता इनो न वापरता आणि सायट्रिक ॲसिडही न वापरता तर सगळ्यात आधी आपण एक कप किंवा एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे आणि ते पहिल्यांदा चांगलं चाळून घ्यायचं आहे बघा ढोकळा करत असताना सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते ती हे पीठ जे आहे ते चांगलं चाळून घेणे हे चाळून घेतल्यामुळे याच्यातल्या गुठळ्या तर निघतातच त्याशिवाय याच्यामध्ये म्हणजेच पिठामध्ये चांगल्या प्रमाणात हवा मिसळली जाते आणि हवा मिसळली गेली की आपला ढोकळा जो आहे तो छान असा फुलतो हवं असेल तर तुम्ही दोन वेळा देखील हे पीठ चाळून घेऊ शकता चांगले चाळलेलं जे पीठ असतं त्यामध्ये छान हवा मिसळली जाते आणि ढोकळा छान फुल फुलल्या जातो तर इथे मी हे एक वाटी बेसन छानपैकी असं चाळून घेतलेलं आहे तर तुम्ही कोणतीही एक वाटी सेट करायची आणि त्या वाटीने सगळं साहित्याचं सा प्रमाण घ्यायचं आता ज्या वाटीने मी बेसनपीठ घेतलेलं त्याच वाटीने मी पाऊन कप किंवा पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे थंडच पाणी आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साखर मी टाकलेली आहे तर ढोकळा आपला थोडासा गोडसर लागावा यासाठी मी साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर एक पाव चमचा तुम्ही मीठ टाकू शकता तर आता साखर पाण्यामध्ये चांगली विरघळेपर्यंत आपण हे छान असं हलवून घेऊयात एकदम साखर जी आहे ती या पाण्यामध्ये विरघळली पाहिजे आता यामध्ये अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे खूप जास्त हळद टाकू नका कारण हळद आणि सोडा जेव्हा मिक्स होतं तेव्हा रेड कलर तयार होतो आणि तुमच्या ढोकळ्याला मग लाल कलर येऊ शकतो तुम्ही हळदीचे स्किपही करू शकता ऑप्शनल आहे हळद टाकणं तर इथे मी एका पूर्ण लिंबाचा रस घेतलेला आहे आपल्याला इथे वापरायचा आहे लिंबाचा रस आता पाण्यामधली साखर चांगली विरघळलेली आहे आता चाळून घेतलेलं जे बेसनाचं पीठ होतं ते आता आपण थोडं थोडं टाकून मिक्स करत चालूयात आणि याच्या ज्या गुठळ्या तयार होतात त्या फोडत जायच्या आहेत लक्षात घ्या थोडं थोडं करून पीठ मिक्स करत चला म्हणजे या गुठळ्या ज्या आहेत त्या जास्त तयार होणार नाहीत किंवा ज्या गुठळ्या आहेत त्या फोडताना तुम्हाला त्रास होणार नाही थोडं थोडं करून आता हे मिक्स करत आहे मी पीठ आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा भरून तेल टाकायचं आहे आणि तेल देखील चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ढोकळा करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे तर तेल पण मिक्स झालेलं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला इथे खायचा सोडा पाऊन चमचा टाकायचा आहे आणि बघा असं जेव्हा तुम्ही सोडा टाकता तेव्हा काही मिनटामध्येच आ, हे जे पीठ आहे ते डबल होतं बघा किती छान फ्लफी असं हे पीठ झालेलं आहे आपलं ढोकळ्याचं तर आ, एका टीनला म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला ढोकळा आता वाफवायला ठेवायचा आहे तो टीन आधीच तयार करून ठेवायचा त्याला आधीच तेल लावून ठेवायचं आणि तो टीन तयार झाल्यानंतर मग आपल्या पिठामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे जर तुम्ही या टीनला तेल लावलेलं नसेल आणि खायचा सोडा टाकून ठेवलेला आहे तुम्ही या बेसन पिठामध्ये तर पुन्हा हे जे पीठ आहे।, आहे ते दबल्या जातं कारण खायचा सोडा मिक्स झाला हे पीठ फुल्ल की लगेचच आपल्याला या टीनमध्ये हे पीठ ओतायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी देखील तापवत ठेवायचं आहे ते पाणी देखील उकळलेलं पाहिजे जेव्हा तुम्ही असं या टीनमध्ये पीठ ओतता तेव्हा तर पीठ ओतल्यानंतर असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूला व्यवस्थित इव्हेनली हा आ, जो पीठ आहे ते पसरतं तर बघा एका भांड्यामध्ये म्हणजे इडली कुकरमध्ये मी असं पाणी आधीच गरम करून ठेवलेलं आणि पण ग्रीस करून ठेवलेला तेलाने तर आता वाफवायला ठेवूया आपण हा ढोकळा पहिल्यांदा आपल्याला पाच मिनिटं फास्ट गॅसवरती हा शिजवायचा आहे आणि उरलेली दहा मिनटं मध्यमाचेवर तुम्ही हा ढोकळा शिजवू शकता बघा पंधरा मिनिटांनंतर हा जो ढोकळा आहे तो तयार झालेला आहे आणि हा चेक कसा करायचा तर एक सुरी घ्यायची आणि अशी आतमध्ये प्रेस करायची जर ही सुरी क्लीन आली म्हणजे कसलंच पीठ लागलं नाही तर समजायचं तुमचा ढोकळा जो आहे तो शिजलेला आहे कच्चा राहिलेला नाही आणि थोडंसं जर लागत असेल पीठ तर अजून दोन मिनटं तुम्ही दोन तीन मिनटं वाफवू द्या म्हणजे तो छान शिजला जाईल आता बऱ्यापैकी थंड झाला आहे हा ढोकळा आणि बाजूच्या ज्या साईड आहेत त्या आपण काढून घेऊया या ढोकळ्याच्या खूप गरम असताना काढायला जाऊ नका ढोकळा नाहीतर व्यवस्थित तो असा राऊंड शेपमध्ये निघणार नाही त्याचे तुकडे होतील त्याच्यामुळे चांगला थंड होऊ द्या आणि नंतरच हा डिमोल्ड करा असा सुरीच्या मदतीने आता छान असा हा थंड झालेला आहे आणि मी असं बाजूने साईड्स आधी कट करून घेतलेल्या आहेत किंवा त्याच्या ज्या साईड्स आहेत त्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत तर आता एका प्लेटमध्ये हा जो ढोकळा आहे आपला तयार झालेला तो आपण काढून घेऊया तर बघा मस्त अशी जाळी पडलेली आहे या ढोकळ्याला म्हणजे आपण जी प्रोसेस फॉलो केलेली ती अगदी करेक्ट आहे मस्त जाळीदार हा ढोकळा झालेला आहे आणि बघा टीनला पण काही चिकटलेलं नाही तर अशा पद्धतीने हा ढोकळा आपला तयार आहे आता आपण ना पुढची जी फोडणी असते ती करूयात बघा तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त अशी त्याला जाळी पडलेली आहे मस्त स्पॉन्जी झालेला आहे हा ढोकळा तर काही गोष्टी या लक्षात ठेवायच्या ज्या मी सांगितलेल्या आहेत आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे व्यवस्थित तुमच्या पिठाची खूप जर पीठ पातळ झालं तर ढोकळा फुलत नाही आणि खूप जास्त जरी ते घट्ट झालं तरी तो असा दबून राहतो त्यामुळे व्यवस्थित पीठ करायचं आहे आपल्याला तयार टीन आधीच ग्रीस करून ठेवायचं आहे आणि पाणी देखील चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि खायचा सोडा कधी टाकायचा आहे तर जेव्हा तुम्ही टीनमध्ये ओतणार आहात त्यावेळेला सगळ्यात शेवटी खायचा सोडा तुम्हाला टाकायचा आहे तर आता या डोकळ्याचे पिसेस आपण करून घेऊया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी दिलेली घंटी पण प्रेस करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ जे आहेत ज्या जे मी अपलोड करत असते ते त्याचं ने नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल तर आता आपण हा ढोकळा जो आहे तो पीसेसमध्ये कट करून घेऊयात तर या रेसिपीमध्ये बघा आपण दही पण वापरलेलं नाही इनो पण वापरलेलं नाही आणि सायट्रिक ॲसिड पण वापरलेलं नाही हे काहीच न वापरता का वापर आपण छानपैकी असा ढोकळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय मस्त असा फुललेला आहे आणि मस्त स्पॉन्ज झालेला आहे अगदी दुकानात मिळतो तसाच हा ढोकळा तयार झालेला आहे आणि टेस्टलाही अगदी अप्रतिम लागतो हा ढोकळा त्याचबरोबर आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इणो पण वापरलेला नाही याच्यामध्ये तर आता आपण या ढोकळ्याची फोडणी तयार करून घेऊया फोडणीसाठी आपण एका बाऊलमध्ये दोन ते तीन चमचे साखर घेऊया आणि साखरेमध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि ही जी साखर आहे ती आपल्याला पाण्यामध्ये चांगली विरघळू द्यायची चा आहे त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आता हे आपण चांगलं ढवळून घेऊया म्हणजे साखर जी आहे ती पाण्यामध्ये चांगली एकजीव होऊन जाईल ढोकळा आता जेव्हा आपण मार्केटमधला ढोकळा खातो तेव्हा तो असा गोडसर लागतो किंवा थोडासा असा ओलसर लागतो तर त्यामध्ये असं हे पाणी गोड पाणी जे आहे ते टाकतात आता इथे मोहरी हिंग मिरची कोथिंबीर अशी फोडणी केलेली आहे ती आपण आता या पाण्यामध्ये थंड झाल्यावरती टाकायची आहे गरम गरम फोडणी तेलामध्ये टाकू नका ती अंगावरती ओढू शकते त्यामुळे थंड करायची आहे फोडणी आणि मग या पाण्यामध्ये आपल्याला ती टाकायची आप आहे तर बघा ढोकळ्यासाठीची जी, जी फोडणी आहे जे गोड पाणी आहे ते तयार करून घेतलेलं आहे आपण आता हे ढोकळ्यावर व्यवस्थित चांगलं आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि या पाण्यामुळेच आपला जो ढोकळा आहे तो असा ओलसर होतो आणि त्याचबरोबर ज्याप्रमाणे बाहेर मिळणारा ढोकळा गोडसर लागतो ना त्याप्रमाणेच हा गोडसर होतो आणि ओलसरही होतो त्यामुळं असं पाणी जे आहे साखरेचं ते करायचं आता ही फोडणी आपण सगळीकडनं छान अशी ओतून घेऊया थोडासा व्हिडिओ हा पुढे मागं झालेला आहे त्यामुळे बघा कोथिंबीर मी आधी टाकलेली होती तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर टाकून घेऊ शकता फोडणीमध्ये पण थोडीशी टाकायची आहे कोथिंबीर तर इथे बघा मस्त असा स्पॉन्जी भरपूर फुललेला असा ढोकळा आपला तयार आहे पिठाचा अगदी गुजराती स्टाईलने हा ढोकळा आपला तयार झालेला आहे आणि विशेष म्हणजे आपण यामध्ये इनो वापरलेलं नाही दही वापरलेलं नाही सायट्रिक वा ॲसिड वापरलेलं नाही तरीही आपला हा ढोकळा खूपच छान असा मस्त चविष्ट आणि तेवढाच फुललेला असा झालेला आहे तर आ, हा जो खमण ढोकळा आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की रेसिपीला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर शेअर करा म्हणजे तुमच्या ज्या मैत्रिणींना ही रेसिपी माहीत नसेल त्यांनाही ही, ही माहीत होईल